बारावीच्या परीक्षेमध्ये सुरुवात अजून झाली नाही तोपर्यंत खळबळजनक असा एक गोंधळ होत आहेत. मिरज महाविद्यालय इथं 12वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा बैठक व्यवस्थेबाबत फलकच लावला नसल्यामुळं पालक आणि प्राध्यापकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची ऐनवेळी धावपळ उडाल्याचा प्रकार पाहावयास मिळालाय. 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा बैठक व्यवस्था पाहण्यास परीक्षा केंद्रावर हजेरी लावली. मिरज महाविद्यालय मिरज या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था फलक बाहेर लावला नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय झाली होती. पालक आणि महाविद्यालय प्रशासनात वादावादीचा प्रकार घडला. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर मिरज महाविद्यालय परीक्षा केंद्र नाव होतं, तर जुबाली कन्याशाळेत विद्यार्थ्यांचा नंबर आल्यामुळं परीक्षा सुरू होण्याआधीच परीक्षा केंद्रावर जाण्यास विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. परीक्षा सुरू होण्याची वेळ आल्यामुळं विद्यार्थ्यांना रडू कोसळलं. अन्य उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर नेऊन सोडलं. बैठक व्यवस्था फलक बाहेर का नाही लावला याचा जाब संतप्त पालकांनी महाविद्यालय प्राचार्यांना विचारला. परीक्षा सुरू होण्याआधी काही वेळ आधी पालकांचा रोष वाढल्यामुळं महाविद्यालय कर्मचाऱ्यांनी बाहेर फलक आणून लावला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थाबाबत गैरसोय महाविद्यालयानं केली आणि पालकांच्या अंगावर महाविद्यालयाचं वॉचमनच धावून आल्याचा आरोप पालकांनी केलाय. आज या घटनेची माहिती पालकांनी दिली आहे. त्यांचे सर्व नंबर इथं मिळत नाही म्हणून मुलं शोधा लागल्यात, तर ते मुलं शोधत जाणं पॅरेंट्सला शोधायला दिना वॉचमॅन अंगावर यायला लागलो आहे, मारायचं प्रकरण करायला लागलो आहे. आणि त्यामधून पॅरेंट्सना सांगायला नीट की आम्ही जाऊन बघतो, तर त्यांनी म्हणतात आमचे सर आहेत, सर बघतात. खरं सर लोक तिथं निवांत उभारल्या, मग आता पॅरेंट्सांनी करायचं काय आणि मुलांनी करायचं काय? नंबर नाही घावले म्हणून इथून चालत परत जायचे मुलांनी दुसऱ्या शाळेत, मग त्यांची वेळ कोण वेस्टेज करणार आणि त्यांचा पेपरचा वेळ कसा होणार? हा सगळे प्रश्न आहेत. हा यांनी द्यायला पाहिजे, यांनी म्हणतात आम्ही सुविधा केल्या, आत्ता यांनी आणून इथं बोर्ड लावल्यात, आत्ता बघा म्हणून सांगतात. किती वाजले आत्ता टाइम? आता वेळ किती झाली बघा, आत्ता 11 वाजले, आत्ता बोर्ड लावलेत आणून. अजून नंबर मिळाला, अजून मुलं शोधा लागल्या. सोडून आलोय मी, आता आम्ही जाऊन दोन मुलं आम्ही दुसऱ्या शाळेला सोडून आलो. आता दोन मुलं सोडून आलोय दोन शाळेत. नाव आहे मिरज महाविद्यालय, मग कसं करायचं सांगा त्या मुलं? आणि ह्यांनी सरा म्हणते की तुम्ही आधी येऊन सगळे इन्क्वायरी करा, मग पालकांना हेच काम आहे का? मग यांची सिस्टीम कशी आहे? मी 12वीची विद्यार्थिनीची पालक आहे. माझ्या मुलीचा नंबर इथं ह्या MM कॉलेजमध्ये पडलेला आहे म्हणून त्यासाठी आम्ही त्यांना सोडायला आलो. तर प्रत्यक्ष पाहता इथं तर म्हणजे सिक्युरिटी जे आहेत ते आम्हाला सहकार्य करणार, आणि नोटीस बोर्डावर जे त्यांनी जे टाईम टेबल जे लावलेलं आहे मुलांचं जे बसण्याचं सीट नंबर त्यावर फक्त वेळ आणि पेपर एवढंच लावलेलं आहे. त्यावर ब्लॉक नंबरही नाही आणि रूम नंबरही नाही. कमीत कमी आता 10 ते 15 मुली जे आहेत ते इथून नंबर न पडल्यामुळं आणि न सापडल्यामुळं ते बाहेर दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलेले आहेत, आणि त्यांचे पालकसुद्धा इथे नव्हते. तर ते अक्षरशः मुली आणि मुलींचे जे माता पालक जे होते ते इथून रडत गेलेले आहेत, आणि दुसऱ्यांनी त्यांना त्यांच्या म्हणजे कुठं नंबर पडला आहे तिथं सोडून आलेले आहेत. आणि स्टाफ जे आहेत ते लेडीजच्या अंगावर यायला लागल्यात, लेडीजच नाही पालकांच्या सुद्धा जे यायला लागल्यात. त्यांनी काय भाषा अगदी म्हणजे मुरमुट भाषा आहे त्यांची, व्यवस्थित समजून घेणार कोण पण व्यवस्थित सहकार्य करेना. आणि पालकला मेन म्हणजे आज सोडायला तयार नाही, आधीच विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत आणि त्यात आणि हे टेन्शन वाढवून ठेवल्यात.